कोरोनानंतर आता गोवरची लागण झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन व्हावं लागणार आहे आणि टास्क फोर्सनं त्या संदर्भातले निर्देश जारी केलेले आहेत. त्याबाबतचा हा एक रिपोर्ट बघूयात. कोरोनानंतर आता गोवरसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार. गोवर रुग्णांनाही 7 दिवसांच्या क्वारंटाईनची सक्ती. गोवर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या उपाययोजना. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोवरचा उद्रेक झालाय. संशयित गोवर रुग्णांची संख्या 10,000च्या पार गेली आहे तर गोवरची लागण झालेले 700च्या आसपास रुग्ण राज्यात आहेत. आतापर्यंत 13 बालकांना गोवरमुळे आपला जीव गमवावा लागलाय. आता याच गोवर फैलावाच्या पार्श्वभूमीवर गोवरसाठी विलगीकरण व्यवस्था तयार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्याच्या विचारात सरकार आहे. गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान 7 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं या संदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील 50%पेक्षा जास्त गोवरचे रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत आणि गोवरची सर्वाधिक लागण चिमुरड्यांना होती आहे. त्यामुळे लसीकरणाबाबतीत टास्क फोर्सनं महत्वाचे निर्देश दिले. या निर्देशांनुसार गोवर बाधितांना 7 दिवस क्वारंटाईन करण्याचा विचार सुरू आहे. उद्रेकग्रस्त भागातील 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचं लसीकरण त्वरित पूर्ण करण्यात यावं. ज्या भागात 9 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर बाधितांचं प्रमाण 10%पेक्षा जास्त आहे अशा भागात 6 ते 9 महिन्यांच्या बालकांना MMR लसीचा एक अतिरिक्त डोस देण्यात यावा. गोवरचं ह्याच्या संदर्भातला आढावा बैठक माझी आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत सविस्तर चर्चा होईल. आम्ही आवश्यक त्या सूचना देऊ, परंतु लोकांनी कॉपरेट करावं लसीकरणाच्या संदर्भात आणि लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं. राज्यात गोवरचा कहर वाढतच चाललाय, मात्र सर्वाधिक धोका आहे तो मुंबई परिसरात. कारण मुंबईत संसर्गजन्य आजार सर्वाधिक वेगाने पसरतात हे कोरोना काळात सर्वांनीच पाहिलंय. त्यामुळे टास्क फोर्सनं गोवरला रोखण्यासाठी आता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासंबंधी चर्चा केल्याचं समजतंय. त्यामुळे सर्वांनीच नियम पाळून काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा कोरोनासारखंच गोवरही थैमान घालण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24 तास.